जेलडोर भागात राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळी करीत मारहाण करणाऱ्या एका जणाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान पीडित मुलगी डान्स क्लासवरून सायकलवर घरी जात असताना संशयित आरोपीने तिला थांबवत मारहाण केली, तसेच तिचा विनयभंग करत छेडछाड केली. या प्रकरणाबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माइनकर यांनी अधिक माहिती दिली. नाशिक रोड पोलीस स्टेशनला 161 ऑब्लिक 19 नंबरचा गुन्हा 18 तारखेला दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलगी जी आहे तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भादवी 354 पोक्सो ॲक्ट कलम 8 व 12 यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक रोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला असून दरम्यान पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.